रस्त्यावर फेकण्याऐवजी डस्टबिनमध्ये कचरा टाकून आपला परिसर आणि त्या भोवतालची स्वच्छता राखण्याची नवीन पनवेलच्या नगरसेविका सुशीला घरत यांनी आपले शहर स्वच्छ आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शनिवारी त्यांच्या 2020-2021 नगरसेविका निधीमधून नवीन डस्टबिन वाटप करण्यात आलं. यावेळी सभापती सुशीला घरत, माजी नगराध्यक्ष भाजप नेते संदीप पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, जगदीश खरत, विजय म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज डस्टबिनचं वाटप झालेलं आहे. विविध सोसायट्या आणि त्यांचे अध्यक्ष आणि सर्व नागरिक हे उपस्थित राहिले आणि त्यांनी डस्टबिनचं डस्टबिन स्वीकारल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये आपलं डस्टबिन नेलेलं आहे आणि त्याचा योग्य तो उपयोग ते करतील असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. आपल्या इथे पनवेल महापालिकेचे प्रभाग ड समितीच्या अध्यक्षा सुशीलाताई घरत यांच्या स्थानिक नगरसेवक निधीमधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपल्या इथे नवीन पनवेलमधील सेक्टर नंबर 13, 14, 15, 17, 18 येथील विविध असोसिएशन आणि सोसायट्यांना डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. आणि या प्रसंगी इथे उपस्थित आपले स्थानिक सहकारी नगरसेवक बिनेदर साहेब, विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, विविध सोसायट्या पदाधिकारी सर्व उपस्थित होते. इतक्या भर पावसात देखील खरोखर ज्या वस्तूंची गरज होती आणि ते निकट लक्षात घेता इथल्या स्थानिक नगरसेवकांनी आमच्या सर्व संस्थांना आणि सोसायट्यांना खरोखर मदत केली, त्यांना धन्यवाद देतो.